दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। राष्ट्रीय महामार्गावर पिंपरी साधू शिवाराजवळ नाशिकहून मुंबईला जाणारा सुमारे 1,28,06,000 रुपयांचा गुटखा इगतपुरी पोलिसांनी जप्त केलाय। शुक्रवार दिनांक 26 रोजी सायंकाळी केलेल्या या कारवाईत 2 कंटेनर गुटखा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी सलमान अमीन खान, इरफान अमीन खान या 2 चालकांना अटक केली आहे। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता जप्त केलेला गुटखा राज भाटिया जयपूर व राजकुमार बाबू सपाटे भिवंडी यांचा असल्याचे त्यांनी सांगितले। कारवाईनंतर इगतपुरी पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, हवालदार किशोर खराटे, चेतन संवत्सकर, दीपक ऐरे, हवालदार सचिन देसले, मुकेश महिरे, राहुल साळवे, विजय रुद्रे, अभिजीत पोटिंदे, गिरीश बागोल, विनोद टिळे, निलेश देवराज यांनी ही कारवाई पार पाडली। मागील अनेक दिवसापासून माहिती मिळाली होती की मुंबई अग्र रोडने गुटखा पसरवला होता। बऱ्याच दिवसानंतर आम्हाला यात यश मिळालं आणि हे 2 कंटेनर आम्ही आज सकाळी 10:00 दरम्यान जप्त केले आहेत। त्याचील दोन्ही चालक हे हरियाणाचे आहेत। हा माल हरियाणा येथून भिवंडी येथे आलेला आहे, भिवंडी येथे जाणार होता। त्यामध्ये माल पाठवणाऱ्याचं नाव आणि जो माल घेणार आहे त्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे। एकूण किती लाखांमध्ये पडला सर? हा साधारणपणे 1,25,00,000 माल आहे। आणि कोणत्या कोणत्या कंपनीचा गुटखा आहे सर? हा कोरके स्टार आणि SHK असे 2 ब्रँडचे गुटखे आहेत। किती आरोपी अटक केले दादा? आतापर्यंत 2 आरोपींना अटक केलेला आहे। भागीरथ अतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी।